मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक आव्हान स्वीकारलं होतं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 18 जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं शेलारांनी म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेलारांच्या त्या वक्तव्यावर जोरदार टीका होते, पण त्या मुद्द्यावर आशिष शेलार यांनी आज स्पष्टीकरण दिलं. उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेल्या चॅलेंजचं काय झालं असं म्हणत शेलारांनी आपली खिंड अगदी वकिली बाण्यानं लढवली. उद्धव ठाकरेजी, हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल, तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे. भारतीय जनता पार्टी देशात 45 वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, देशात जाऊ दे. महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही 18 होतात आमच्यामुळे, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन. व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की पहिला उद्धवजींना संन्यास घ्यायला लागेल, कारण 45 वर देशात जागा येणार नाही. उद्धवजी म्हणाले होते उद्धवजी तोंड का लपवत आहेत, 45 वर भाजप गेली, उद्धवजी संन्यास घेणार का ते सांगावं. बघा नीट